नमस्कार, लक्ष वेधीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। नवी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा एक एक दिवस वाढत चाललाय आणि या आंदोलनाला शांत करण्यासाठी केले जाणारे सगळे प्रयत्न तूर्तास तरी अपयशी होताना दिसतात। नुकतंच पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीच्या निमित्तानं एक वक्तव्य केलं। त्या बैठकीच्या निमित्तानं केलेल्या वक्तव्यात पंतप्रधानांनी स्पष्टपणे म्हटलं की ज्यांना कोणाला परिस्थितीतून तोडगा काढायचा आहे त्यांनी बस एक फोन करावा आणि चर्चेला यावं। कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याच्या निर्णयावर केंद्र सरकार अद्यापही ठाम आहे। शेतकऱ्यांनी आंदोलकांनी चर्चा करावी आणि यातून मार्ग काढावा। पंतप्रधानांच्या या वक्तव्याला काही दिवस उलटतात न उलटतात तोच शेतकरी आंदोलकांनी 6 फेब्रुवारीला देशव्यापी चक्का जाम आंदोलनाची घोषणा केलेली आहे। थोडक्यात, शेतकरी आंदोलक तूर्तास तरी चर्चेऐवजी आंदोलनालाच महत्त्व देताना दिसतात। यापूर्वी अर्थात 26 जानेवारीला जेव्हा शेतकरी आंदोलकांच्या माध्यमातून ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली त्यावेळेला झालेला हिंसाचार सगळ्या देशानं पाहिला। या हिंसाचारामुळे प्रत्येक भारतावर प्रेम करणाऱ्या नागरिकाची मान शर्मेनं खाली गेली। या हिंसाचाराच्या निमित्तानं अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी त्यानंतर सुरू झाल्या असल्या तरी पण प्रशासनानं कमालीची सतर्कता दाखवायला सुरुवात केली आहे आणि म्हणूनच गाझीपूरच्या दिल्ली गाझीपूर या सीमेवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे। नुसता बंदोबस्तच ठेवला नाही तर परवानगीशिवाय कुठलंही वाहन हे त्या सीमेवरून दिल्लीच्या हद्दीमध्ये येणार नाही आणि कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न घटनास्थळाच्या नंतर उपस्थित होणार नाही यासाठी आवश्यक ते सर्व उपाय योजायला सुरुवात केलेली आहे। पोलिसांनी उलटे खिळे सिमेंटमध्ये घालून एक तटबंदी उभी केली आहे। त्या तटबंदीच्या पलीकडे पोलिसांचा तगडा फौज फाटा ठेवण्यात आलेला आहे। एकूणात काय तर यावेळेला परवानगी नसतानाही जर समजा कोणी दिल्लीत घुसण्याचा प्रयत्न केला तर त्याचा प्रतिकार होईल हे प्रशासनानं आपल्या कृतीतून स्पष्टपणे दाखवून दिलंय। ही सगळी एकामागोमाग एक प्रसंगांची मालिका आपल्या डोळ्यासमोर असताना त्यातून काही प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्याचवर आजची लक्षवेधीची चर्चा। यानिमित्तानं आपणच हा प्रश्न उपस्थित करतोय की चर्चेला बोलावलं गेल्यानंतर सुद्धा आंदोलनाची हाक का दिली जाते। आजच्या या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा परिचय करून देण्यापूर्वी नवी दिल्लीमध्ये गाझीपूरच्या सीमेवर लोकांना थांबवण्याच्या साठी जेव्हा जेव्हा प्रयत्न सुरू झाले त्या त्या वेळेला विविध प्रतिक्रिया उमटल्या। ताज्या प्रतिक्रिया काय आहेत त्या आपण ऐकूया। देखो, किसान का मुद्दा बहुत बड़ा मुद्दा है और सरकार मानने के लिए तैयार नहीं है। पहली बात तो ये है कि देखो सरकार की नीयत साफ चमकती है कि तारबंदी किस तरीके से कर रखी है, किस तरीके से बैरियर लगा रखे हैं, किस तरीके से यहाँ सीमेंट के सीमेंट की वो बनाई हुई है दीवार और देखो इस तरफ ये कांटे वाले लगाए हुए हैं जिससे टायर फट जाए। यहाँ पर ये देख सकते हैं आप, ये नुकीले तार, ये नुकीले कील है, ये तार और ये बैरिकेडिंग लगा दी गई है। ये किसान लोगों के ही लिए लगाई गई है। यहाँ का आवागमन बाधित हो रहा था या उस समय ये 26 जनवरी के समय पर जो वहाँ पे दंगा हो गया था, जैसे हमारे किसान शहीद हुए थे बिलासपुर के, तो जो यहाँ की पब्लिक है, किसान है, ये दिल्ली में ना घुसे इसलिए इन्होंने ये किया है। या विषयावरच्या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होतात कॉम्रेड उदय नारकर, भाकपचे नेते आहेत, आपल्या सोबत प्रवक्ता भारतीय जनता पार्टी या नात्यानं गणेश हाके आहेत, आपल्या सोबत माजी पोलीस अधिकारी या नात्यानं आहेत धनराज वंजारी आणि अखिल भारतीय किसान संघाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष नाना अकरे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत। माझा पहिला प्रश्न कॉम्रेड नारकरांना असणार आहे। कॉम्रेड, दिल्ली पोलिसांनी दिल्लीची सुरक्षा करण्याच्यासाठी ज्या पद्धतीनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे त्याच्यावरही आक्षेप उपस्थित होत आहेत। काय गरज आहे संरक्षणाच्यासाठी, कायदा सुव्यवस्था राखण्याच्यासाठी टाकलेल्या पावलांना
आक्षेपार्ह ठरवण्याची? दिल्लीला दिल्लीच्या सुरक्षेसाठी जिथे शेतकरी जमलेले आहेत त्या ठिकाणी संरक्षणाचे उपाय केलेले आहेत असं आपलं म्हणणं आहे. मुळामध्ये आपण चर्चेचा जो विषय ठेवलेला आहे, चर्चेला बोलावूनही आंदोलन कशाला, म्हणजे यामध्ये आपण गृहित असं धरलेलं आहे की शेतकऱ्यांना चर्चेला बोलावलेलं आहे आणि बोलावलेलं असून देखील ते आंदोलन करत आहेत. आता आपण दुसरा मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे असा की शेतकऱ्यांच्या पासून दिल्लीचं संरक्षण करायचंय. और शेतकरी काय दिल्लीचे शत्रू आहेत? शेतकऱ्यांना का तुम्ही लक्ष्य करता आहात? आणि शेतकरी शांतपणे इतके दिवस आंदोलन करत असताना आता नव्यानं एका बाजूला चर्चेचं गाजर दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला मात्र चीनच्या बॉर्डरवरती नसेल इतका पोलिसांचा बंदोबस्त करायचा, हे कुठली चर्चेची संस्कृती आहे? खरं म्हणजे आपण जे एक नेहमी गेले गाजा वाजाला आणि आपल्या बोलण्यामध्ये असं आलं की एक फोनच्या अंतरावरती आहोत. एका फोनच्या अंतरावर जर असेल तर कृषी मंत्र्यांचा फोनला इनकमिंग आहे आणि आउटगोईंग नाही असं काही आहे का? त्याला आउटगोईंग असेल ना, तेही फोन करू शकतात ना. फोन दोन्हीकडनं होतो, एका बाजूने होत नाही. आणि त्यामुळे आपल्याला ऐकू येत आहे का? अगदी अगदी उदय नारकरजी, अतिशय नीट आणि शांतपणे मी तुमची भूमिका ऐकतोय, म्हणून मी आपल्याला मध्ये रोखलं नाही. मी ऐकतोय आपली भूमिका, काही दिसत नाही स्क्रीनवरती म्हणून. आणि त्यामुळे मुळामध्ये माझा या चर्चेमध्ये जे आपण गृहित धरलेलं आहे की चर्चेला बोलावूनही आंदोलन कशासाठी, याला माझा आक्षेप आहे. बर, चर्चेला बोलावलं असेल तर कुठे बोलवलेलं आहे, कुणी बोलवलेलं आहे, तारीख काय आहे, वेळ काय आहे, निमंत्रण काय दिलेलं आहे हे सांगावं. ठीक आहे, असेल चर्चा करायला तयार आहे. पण चर्चे करण्यापूर्वी जे चर्चेला जे योग्य वातावरण लागतं, जे सुसंवादाचं वातावरण लागतं, हे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी शासनाची आहे. ठीक आहे शासन. उदयजी, आता आपण आपल्या प्रस्तावनेत विविध प्रकारचे मुद्दे उपस्थित केलेत. माझ्या काही प्रस्तावनेवर आणि माझ्या वाक्यांवरही आक्षेप घेतलेला आहे. त्यानिमित्तानं दोन तीन गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. पहिल्यांदा, आपलं शीर्षक तर स्पष्ट आहे की चर्चेला बोलवूनही आंदोलन कशाला, हे का आपण म्हटलं? तर पंतप्रधान म्हणतात एक फोन करा आणि चर्चेला या. याचा सोपा अर्थ काय? तर तुम्ही फोन करावा आणि त्यांच्याकडे वेळ मागून चर्चेला जावं. आता या अनुषंगानं पुढच्या चर्चेच्या टप्प्यात याची उत्तरं सापडतील की फोन आधी कोणी करायचा आहे, कोणी कोणाला फोन करायचा आहे, अशा प्रकारची विविध उत्तरं आपल्याला चर्चेत सापडतील. दुसरा मुद्दा जे आजचं तात्कालिक कारण आहे ते असं आहे की चर्चेला या असं आमंत्रण असताना सुद्धा 6 तारखेला आंदोलनाची देशव्यापी घोषणा करण्यात आली आणि जेव्हा आंदोलनाची घोषणा झाली पोलिसांनी दिल्लीभोवती संरक्षक स्वरूपाचं कवच उभं करायला सुरुवात केली आणि त्याच्यावर आक्षेप झाले, म्हणून तो मुद्दा आपण आधी घेतला. या निमित्तानं धनराज वंजारी आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडे पोलिसिंगचा अत्यंत दांडगा अनुभव आहे. कायदा सुव्यवस्था कशी राखली जाते, कशी राखली जावी, याबाबतही ते आपल्या बरोबर बोलू शकतील. मला वाटतंय धनराज वंजारीजी, आपण एका वाहनात बसले आहात पण आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल. हो प्रसाद, तुझा आवाज पोहोचतो, धन्यवाद. माझा एक प्रश्न आपल्यासाठी असा आहे की पोलिसांनी आता दिल्लीत कुठल्याही प्रकारे अनपेक्षित व्यक्ती वाहनं येऊ नयेत म्हणून जो कडेकोट बंदोबस्त केलेला आहे तो कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे का, आणि पोलिसांना अशा प्रकारच्या कडेकोट बंदोबस्ताची गरज का वाटावी? काय आहे प्रसाद, दुधानी तोंड भाजल्यावर माणूस ताक सुद्धा कुंकून पितो. आता 26 जानेवारीला जी लाल किल्ल्यावरची घटना घडली त्याच्यातून नशिबाने पुढे काही दंगली किंवा बाकी काही नासधूस असं झालं नाही समाजामध्ये, परंतु ती घटना इतकी संवेदनशील आहे की त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल की अक्षरशः पोलीस यंत्रणेची तारांबळ उडालेली आहे. पोलिसांनी आंदोलनकारी लोकांना एक मार्ग नेमून दिला होता, त्यातले काही आंदोलनकारी त्या मार्गाने जायला पसंत नसताना त्यांनी दुसरा मार्ग काढून ते संपूर्ण दिशा त्याची भरकटून टाकली आणि त्याच्यानंतर जो तिथे उत्पात घडला की बरेचसे पोलीस, मला वाटते 200 पोलीस त्याच्यामध्ये जखमी झालेले. बरोबर. आता पोलीस ही कायदा सुव्यवस्था राखणारी एक प्रशासकीय व्यवस्था आहे आणि ही प्रशासकीय व्यवस्था शासनाच्या अखत्यारीत काम करते.
दिल्ली पोलीस म्हणायचं झालं तर दिल्ली पोलीस ही डायरेक्ट होम मिनिस्ट्रीच्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत काम करते. त्याशिवाय सीपीओ सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशन सीआरपीएफ सीआयएसएफ वगैरे जे फोर्सेस आहे हेही या कामी वापरले जातात. आता पोलिसांना एक फिजिकल ट्रेनिंग तर असतेच पण त्याशिवाय एक नैतिक जबाबदारी फार मोठी असते. जर समजा काहीही उत्पात घडला काही अवाऱ्या झाल्या किंवा काही संपत्तीचं नुकसान झालं कोणाचा जीव गेला तर अल्टिमेटली ही प्रशासकीय जबाबदारी कोणाची पोलिसांची आहे. आणि म्हणून मला वाटतं की आजचा जो 6 तारखेचा बंद पुकारल्यानंतर पोलिसांनी अक्षरशः खंदक खोदून काय तारांचे कुंपण लावून काय अगदी मिलिटरी सदृश आता नारकरजी जसं म्हणाले की चीनच्या बॉर्डरवर नाही तसं ते केलेलं आहे तर मला वाटतं पोलिसांना कायद्यात हे सगळं करण्याचं प्रावधान आहे. त्यातल्या त्यात परिस्थितीचा आढावा घेऊन जे पोलिसांनी केलेला आहे याच्यात एकच पोलिसांचा उद्देश असावा तो एवढाच की या ठिकाणी जास्त मॉब जमा होऊ नये आणि जमा जरी झाला तरी मॉबनी एका हद्दीच्या पलीकडे अतिक्रमण करू नये. अगदी अगदी धनराज मंजारी आपण पोलिसांच्या नजरेतून सांगितलं. मला वाटतं उदय नारकरजी आपलं उत्तर आपल्याला पोहोचलं असेल. तुम्ही थोड्या वेळापूर्वी असं म्हणालात की शेतकरी काय दिल्लीचे शत्रू आहेत का. मुळात शेतकऱ्यांना दिल्लीचे शत्रू कोणी ठरवत नाहीये पण दिल्लीचे शत्रू जे कोणी असतील ते सक्रिय होऊ नयेत याच्यासाठीची खबरदारी पोलिसांनी घेतली असावी. नारकरजी त्यासंबंधी मला बोलायचंय. अगदी ऐका हे बघा 6 तारखेचं जे आंदोलन ठरलेलं आहे ते आंदोलन देशभरामधले रस्ता रोकोचं आंदोलन आहे. हे आंदोलन देशभर होणार आहे. महामार्ग राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्ग बंद करण्याचं आवाहन शेतकऱ्यांनी केलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे. आता प्रश्न असा आहे की देशभरचे महामार्ग बंद करायचं आवाहन असताना इथे या चारही ज्या बॉर्डर्स आहेत त्या बॉर्डरच्या भोवती खिळे खंदक बॅरिकेड उभारायची काय गरज होती नव्यानं. आंदोलन तिथे होणार नाहीये. ते त्यांनी इथे जे बसलेलेच आहेत प्रवेश करण्यासाठी बसलेले त्यांना आपण अडवलेले ते शांतपणे बसलेले आहेत अजून बसलेले आहेत. पण नारकरजी पण नारकरजी एका बाजूला आपण असं म्हणताय की देशभरात आंदोलन होणार आहे दिल्लीच्या सीमेवर खंदक खणण्याची गरज नाही खबरदारीचा उपाय म्हणून काही गोष्टी केल्या पोलिसांनी तर त्याला आपण गैर ठरवणार आहात का उदयजी. ऐका ना जी बंगलोर मुंबई महामार्ग बंद करायचा असेल तर तुम्हाला काय खबरदारी घ्यायची असेल ती त्या महामार्गावर घ्या ना. ही टिकरी बॉर्डर वरती गाझीपूर बॉर्डर वरती सिकू बॉर्डर वरती तुम्हाला नव्यानं घेण्याची काय गरज आहे. आपण ते आंदोलन ते महामार्ग सुद्धा देशाचाच भाग आहेत की नाही ते महामार्ग बंद आहेत तिथे व्हायचं कारण ऑलरेडी बंदच केलेले आहेत आपण सर्वांनी पण पोलिसांनी ते बंदच केलेले आहेत. मुद्दा असा आहे आपण जे वारंवार इथे म्हणताय की ते दिल्लीच्या वरती हल्ला करणारे दिल्लीच्या शत्रू करणारे म्हणजे आपण एक बोट असं दाखवताय की हे जे शत्रू आहेत जे दिल्लीवरती हल्ला करणार आहेत लॉ अँड ऑर्डर बिघडवणारे हे लोक आहेत हे 4 बॉर्डरच्या विरुद्ध बसलेले आहेत अशी चिथावणी खोर भाषा कृपा करून करू नका. आम्ही कुठलीही उदयजी आम्ही कुठलीही भूमिका ही चिथावणी खोर घेतलेली नाहीये. खबरदारीचा उपाय हा शब्द मी वारंवार वापरतोय. धनराज वंजारींना एकदा विचारूया. धनराजजी हा तर्क पटतोय का की देशातलं आंदोलन होत असताना देशातल्या महामार्गांवर आंदोलन होत असताना गाझीपूर टिहरी या भागामध्ये बंदोबस्त वाढवायची गरज नाही. हॅलो नारकरजी जरा ऐकून घ्या. माझी विनंती आहे शेतकऱ्यांना शत्रू म्हणून जाहीर करू नका. हे आपल्या हिताचं नाही. तुम्ही ऐकून घ्या नारकरजी थोडासा सायलेंट मोड मध्ये या. तुम्ही ऐकून घ्या तुमचं तर्क म्हणून एखाद्या वेळी लॉजिक बरोबर असेल पण मी पूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय माझ्या पक्षाचं मी राष्ट्रीय उपाध्यक्ष असल्यामुळे तुम्हाला एक मी लोकांची संवेदना या ठिकाणी मी टीव्हीच्या माध्यमातून सांगू इच्छितो. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे छोटे छोटे आंदोलन करणारे ग्रुप आहे किंवा छोट्या छोट्या संस्था आहे आणि ते योग्य आंदोलन करतात आहे त्या सगळ्यांमध्ये एक भावनिक भूमिका अशी मांडली जाते की आपण त्या पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी एकदा तरी तिथे जाऊन हजेरी लावून आली पाहिजे ही भावना लोकांमध्ये आहे. आणि म्हणून तुम्ही म्हणता तसं ठीक आहे 6 तारखेचं आंदोलन देशव्यापी आहे पण तरीही दिल्ली पोलिसांना असा संशय असणं रास्त आहे की त्या निमित्तानं दिल्लीला जास्तीत जास्त लोक जमा होऊन आपला पाठिंबा दर्शवण्याचा एक भावनिक प्रयत्न करतील. या प्रयत्नातून पोलिसांनी केलेला विचार
योग्य आहे एवढंच मला म्हणायचं आहे. पोलीस हे शेतकऱ्यांना शत्रू समजतात किंवा दहशतवादी समजतात असं मी अजिबात म्हणणार नाही. बरोबर आहे. धनराज वंजारी, आपली भूमिका पोहोचली. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व प्रकारचे उपाय करावे लागतील हे त्याच्यातून अधोरेखित झालं. उदय नारकरांना अशा प्रकारची घेतलेली भूमिका पटत नाही आहे. मला आता गणेश हाकेंकडे जायचंय. गणेश हाके आपल्या सोबत मुंबईतून जोडले गेलेले आहेत. हाकेजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय अशी मी अपेक्षा करतो. आणि गणेश हाकेजी, या निमित्तानं माझा आपल्यासाठीचा थेट प्रश्न असा आहे की प्राप्त परिस्थितीमध्ये पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्याच्यासाठी जी जी पावलं उचलली त्या पावलांवरच आक्षेप आहेत. याच्यातून काय सूचित करायचं आहे आणि पोलिसांवर आक्षेप घेऊन हेतू कुठला साध्य करायचा आहे? प्रसाद जी, आपण प्रजासत्ताक दिनी जे दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन झालं, थोडंसं ते आंदोलन आणि त्याच्यापूर्वीची पार्श्वभूमी म्हणजे त्या आंदोलनाला परवानगी देत असताना ज्या पद्धतीनं शेतकरी संघटनांनी परवानगी मागितलेली होती आणि एका कंडिशनवरती त्यांना परवानगी देण्यात आलेली होती, त्यामध्ये ज्या कंडिशन्स ठरवण्यात आल्या त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की 5,000 आंदोलक असतील आणि 5,000 ट्रॅक्टर असतील. आंदोलनाची वेळ ती 12 ते 5 दरम्यान असेल. त्याचप्रमाणे जी वेळ आहे तो त्याच्यानंतर पुन्हा या आंदोलनामध्ये कुठल्याही प्रकारची शस्त्र वगैरे आणली जाता म्हणजे असं कामा नये, आणता येणार नाहीत अशा स्वरूपाची कंडिशन होती. माझं म्हणणं असं की ही कंडिशन ठेवून म्हणजे ती परवानगी देण्यात आली होती. खरं म्हणजे त्यांनी प्रजासत्ताक दिनी म्हणजे देश या प्रजासत्ताक दिन ज्या पद्धतीने साजरा करतो ना, जग या प्रजासत्ताक दिनाच्या त्या उत्सवाकडे सोहळ्याकडे ज्या पद्धतीने पाहते जग, ठीक अशा परिस्थितीमध्ये त्या दिवशी त्यांनी आंदोलनच करायला नको होतं, तरीही त्यांचा शेतकऱ्यांचा अट्टहास आणि आग्रह म्हणून ते आंदोलन केलं आणि त्या कंडिशनवरती त्यांना त्यावेळेला मंजुरी दिली होती. ज्या ज्या शर्तीवरती त्यांना मंजुरी दिली होती आंदोलनाला त्याच्यातली एकही शर्त त्यांनी पाळली नाही. ठीक आहे. हाके जी, आपलं म्हणणं असं आहे की ज्या अटी शर्तींसह परवानग्या घेतल्या होत्या त्या प्रत्यक्षात न पाळल्यामुळे दिल्लीतली परिस्थिती काय निर्माण झाली ती देशासमोर आली. नाना अकरेंकडे पुढचा प्रश्न घेऊन जातोय. नाना अकरे, मला सांगा की दिल्लीमध्ये परत एकदा आंदोलन करण्याची गरज आहे का चर्चा आणि सुसंवाद करण्याची गरज आहे? आंदोलन करण्याची गरज होती, ती गरज आता संपली आणि आंदोलनाचा प्रकारही भारतीय जनतेला सगळ्यांना कळून गेला आहे की आंदोलनाचा प्रकार हा अतिशय विचित्र अयोग्य अशा पद्धतीचा आहे. यापूर्वी 8 डिसेंबरला सुद्धा यांनी भारत बंदचं आवाहन केलं होतं आणि त्याला काय प्रतिसाद मिळाला हे सगळ्यांना माहिती आहे. आणि दरम्यानच्या काळात गेल्या 2 महिन्यामध्ये अनेक राजकीय पक्ष या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जुळले गेले. जे राजकीय पक्षांचे हेतू काही वेगळे होते, किसान समस्या किसान हित हा त्यांचा नक्कीच सेकंडरी विषय आहे आणि म्हणून हे सगळे राजकीय पक्षाच्या भरोशावर किसान आंदोलक हे 6 तारखेचा चक्काजाम करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या सगळ्या बाबतीमध्ये जे पोलीस बंदोबस्त आहे तो अत्यंत योग्य आहे, कारण सुमारे 400 पोलीस जखमी झाले. त्यांनी स्वतः जखमी होणं मान्य केलं परंतु प्रतिकार ते करू शकले असते, त्यांनी केला नाही. आणि ही भूमिका लक्षात ठेवून हा इतिहास लक्षात घेऊन आणि 6 तारखेचा जो चक्काजाम आहे यासाठी पोलीस व्यवस्था उत्तम आहे आणि आंदोलन करण्याची आवश्यकता नाही. जर देशाचे कृषीमंत्री आणि परवा बोलले प्रधानमंत्री चर्चेला या, एक फोन करा, तारीख वेळ सांगा, मी तयार आहे, बर, या सगळ्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची गरजच नाही. यांनी आंदोलन करायचं आधीच ठरवलेलं आहे आणि त्या तारखा त्यांच्या आधी ठरलेल्या असतात. जसं एक म्हणजे नानासाहेब, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की पुढच्या कित्येक महिन्यांच्या आंदोलनाचं प्लॅनिंग तसं कॅलेंडर आधीच ठरलेलं असणार आहे, मग सरकार चर्चेला बोलवो न बोलवो? बोलू का जरा? अगदी नक्की नक्की देतो उदयजी आपल्याला संधी देतो. त्यांचं की भारत डिस्टर्ब करायचा आहे किसानांना मोर्चा करून, अनेक पॉलिटिकल पार्टी ज्याच्या पाठीशी आहे किसानांना समोर केलेला आहे. बर, आता उदय नारकर आपण उत्तर द्यावं. याच्या 2 मुद्दे आपल्या समोर आलेले आहेत. पहिला मुद्दा भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते गणेश हाके यांच्याकडून मांडण्यात आला, तो असा होता की ज्या अटी शर्तींसह परवानगी घेतली त्या सगळ्या प्रत्यक्षात आल्याच नाहीत. दुसरी गोष्ट,
ज्या पद्धतीने 26 जानेवारीला वर्तन झालं त्यानंतर आंदोलनाची गरज उरलेली नाही. दोन्ही मुद्द्यांना टप्प्याटप्प्याने आपण उत्तर द्यावं. उदयजी, एक तर 26 जानेवारीला 99.99% शेतकऱ्यांनी अत्यंत शांतपणे प्रजासत्ताक दिन साजरा केला, हे आपण कुणी दाखवलं नाही याचा मला अत्यंत मनापासून विषाद वाटतो. त्यातले जे काही मोजके थोडे लोक 100-150 लोक त्या लाल किल्ल्यापर्यंत पोहोचले होते, हे लोक 12 वाजता पोहोचवायचं असताना निघायचं असताना 8 वाजताना पोलिसांनी त्यांना दिल्लीमध्ये काय येऊ दिलं? तिथून बॉर्डर पासून ते लाल किल्ल्यापर्यंत त्यांना कोणताही अटकाव न करता का जाऊ दिलं? लाल किल्ल्याच्या भोवती सैन्याचा कडेकोट बंदोबस्त असताना तिथे त्या ठिकाणी पंतप्रधान झेंडा वंदन करत असताना तिथं कडेकोट बंदोबस्त असतो आणि तरी देखील तो बंदोबस्त नेहमी असतो, एरवी असतो, प्रजासत्ताक दिनाला तर तो खूपच असतो. असं असताना देखील हे लोक तिथे कसे पोहोचू शकले? गणेश हाकेंना प्रश्न विचारायचा आहे, दीप सिद्धू कुठे आहे? दीप सिद्धूंना अटक केली आहे का? पण दीप सिद्धू आपल्या आपल्या लेखी दीप सिद्धूला अटक केलेली आहे का हा प्रश्न आत्ता का उपस्थित व्हावा? पासून आहे, पहिल्यापासून. ज्या दिवशी हा प्रकार पोलिसांच्या संगनमताने, आणि पोलिसांच्या असं मी म्हणत नाही नुसतं, तर मोदी सरकारच्या केंद्र सरकारच्या संगनमताने हा जो काही प्रकार झालेला आहे, मग अशी कोणी म्हटलं ते बरोबर आहे की गृह मंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये हे दिल्लीचं पोलीस खातं आहे. दिल्लीच्या पोलिसांना ज्या सूचना मिळतात त्या थेट गृह मंत्रालयामधून मिळतात, ही गोष्ट त्यांना देखील मान्य. नारकरजी, एक आणखीन मुद्दा उपस्थित झाला की 26 तारखेच्या आंदोलनाच्या नंतर आता नव्या आंदोलनाची गरज उरलेली नाहीये, यावर आपली प्रतिक्रिया अपेक्षित होती. शांतपणे बघा, शांततेनं सनदशीर मार्गानं आंदोलन करणं हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे आणि तो अधिकार सर्वोच्च न्यायालयानं देखील मान्य केलं. शांततेनं आणि सनदशीर मार्गानं आंदोलन करण्याच्यासाठी 26 जानेवारीलाही परवानगी मागितली गेली होती. मला एक प्रश्न या निमित्तानं धनराज वंजारींना विचारायचा आहे. धनराजजी, आंदोलक सर्वसाधारणपणे जेव्हा परवानग्या मागतात त्यावेळेला ते सनदशीर मार्गानं आंदोलन केलं जाईल आणि आंदोलनाचा त्यांचा घटनात्मक अधिकारही वापरला जाईल हे पोलिसांना सांगत असतात. पोलिसांना कोणत्या गोष्टींवरून असं लक्षात येतं की हेतू खरंच काहीतरी वेगळा असू शकतो? पोलिसांना तू म्हणतो तसं त्यांचा काही कुहेतू लक्षात येण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे गुप्त वार्ता. आमचं जे इंटेलिजन्स डिपार्टमेंट असतं ते इंटेलिजन्स डिपार्टमेंट याची माहिती काढत असतं. प्रत्येक मोर्चामध्ये किंवा प्रत्येक आंदोलनामध्ये काही लोक ज्यांना आपल्या पोळ्या सेकून घ्यायचे असतात, ज्यांचा आंदोलनाशी शेतकऱ्याशी काही संबंध नसतो, फक्त दंगल आणि गडबड करण्यासाठी तिथं सामील झालेले असतात, अशा लोकांची माहिती आमचं गुप्तचर यंत्रणा काढत असते. आणि अशी माहिती मिळाल्यानंतर ती लोक कोण आहे त्यांना ते सेग्रिगेट करू शकतात. पण हुकमीपणे अशी माहिती मिळतेच किंवा 100% अशी माहिती यशस्वीच असते असं होत नाही. बरोबर आहे, पण म्हणूनच धनराज वंजारीजी खबरदारीचे उपाय प्रत्येक वेळेला घ्यावेच लागतात. आता त्याच अनुषंगानं मग पुढचा प्रश्न असा उपस्थित करतो की ज्या ज्या पद्धतीनं गुप्तवार्ता विभागाकडून संकेत, माहिती, सूचना आलेली आहे त्याचा वापर करून जर दिल्लीच्या बॉर्डरवर खंदक आणि सुरक्षेचं कवच उभं राहत असेल तर त्यावर आक्षेप उभं करणं, त्याला गैर ठरवणं हे का होत असावं? नाही, हे अजिबात योग्य नाही आहे. त्याला गैर ठरवू नका. पोलिसांकडे काहीतरी माहिती असणार, पोलिसांकडे निश्चितपणे काहीतरी अशी अद्ययावत सूचना असणार की ज्याच्यावरून तिथे 26 तारखेला झालं त्यापेक्षा काहीतरी मोठं घडू शकतं, किंवा काही उपद्व्याधी लोक जे आहेत त्यांनी हे आंदोलन हायजॅक केलेलं आहे. जसं आता नारकरजी स्वतःच म्हणाले की शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये काही लोक आपल्या पोळ्या भाजून घेत आहेत, तर अशा प्रकारचे जे इलिमेंट आहेत त्यांची माहिती जर पोलिसांना असेल आणि पोलिसांना त्यावर हुकूम जर काळजी घेणं एक प्रिकॉशनरी मेजर म्हणून आवश्यक असेल तर प्रत्येक पोलिसांचं केवळ कर्तव्य मी म्हणणार नाही तर सनदशीर कर्तव्य आहे, ते मस्ट त्यांनी ते केलंच पाहिजे, नाही तर कायद्यामध्ये त्यांना जबाबदार जेव्हा धरल्या जाईल तेव्हा पोलिसांना वाचवायला कोणी येत नाही. पोलीस ही यंत्रणा अतिशय संवेदनशील आणि आजकालच्या ह्याच्या बघितलं तर अक्षरशः तारेच्या वरची कसरत म्हणजे पोलीस ड्युटी राहिलेली आहे. एवढी प्रचंड आव्हानात्मक स्थिती आज पोलिसांसमोर आहे. मला वाटत नाही पोलिसांचं त्यात काही चुकलेलं आहे आणि पोलिसांना सरकारच्या हस्तक म्हणायचं किंवा काही म्हणायचं हा एक भाग मी वेगळा सोडतो. अगदी त्याची वेगळी चर्चा करता येईल. गणेश हाकेंकडे एकदा पटकन एका छोट्या उत्तरासाठी जातोय. गणेश हाके,
आपण थोड्या वेळापूर्वी पोलिसांवरच्या आक्षेपांच्या संदर्भात बोलत होतो. येत्या 6 फेब्रुवारीला जेव्हा आंदोलन होईल त्या 6 फेब्रुवारीच्या आंदोलनाच्या दरम्यान कोणत्याही प्रकारच्या असामाजिक घटकांकडून अशांतता माजवण्याच्या संदर्भातलं कुठलं इनपुट पोहोचलं असेल का दिल्ली पोलिसांकडे? आपल्यापर्यंत काही माहिती आहे का? आपण केंद्रीय सत्तेचे प्रतिनिधी या नात्यानं या चर्चेत आहात म्हणून हा प्रश्न आपल्याला विचारतोय. ज्या पद्धतीचे इथं त्या सीमेवरती ज्या पद्धतीची एक तयारी सुरू आहे त्या अनुषंगानं असं वाटतं की काहीतरी पोलिसांना याबाबतची माहिती निश्चितपणे कळलेली आहे. तुम्हाला मी पुन्हा सांगतो की जेव्हा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी यांनी लेखी स्वरूपामध्ये हे सगळं लिहून दिलेलं होतं आणि हे लिहून दिल्यानंतर बाहेर पडल्यानंतर आंदोलनाच्या दिवशी राकेश टिकेत असतील किंवा ते गुरुडामसिंह चड्डूनी हे तर सांगतायत की तुम्ही चला जा तुमच्यावरती आंदोलन करा, ट्रॅक्टर्स घुसवा, तुम्हाला गोळ्या घालू देत पोलिसांनी, गोळ्या घातल्या तरी चालतील पण तुम्ही मागं हटू नका, अशा पद्धतीचं त्या आंदोलनकर्त्यांना हेच शेतकरी संघटनेचे नेते ते सांगत होते आणि त्या सांगण्याउपरच ते सगळे जे काही लोक त्या पद्धतीने हिंसक पद्धतीने वागत होते ते त्यांच्या जे शेतकरी संघटनांचे नेते आहेत त्यांच्या सांगण्यावरून वागत होते. आणि म्हणून आता सुद्धा जी 6 तारखेला सुद्धा ज्या पद्धतीचं त्यांनी चक्काजाम केलेलं आहे त्याच्याच अनुषंगाने सुद्धा काहीतरी माहिती गुप्तहेर सर्व शक्य अशक्यता फेटाळून लावता आहात की 6 तारखेला कोणत्याही प्रकारची हिंसा होऊ शकते. तुमच्या लेखी जर समजा 6 तारखेचं आंदोलन हे हिंसक नसणारं आंदोलन असेल तर तुम्ही या वाहिनीवर तसं आश्वासित करता की 6 तारखेला दिल्लीच काय देशभरात कुठेही हिंसा होणार नाही. हे पहा, शेतकऱ्यांना हिंसाचं आंदोलन करायचं नाही हे गेली त्यांनी 65-66 दिवस अत्यंत थंडीच्या कडाक्यामध्ये त्या ठिकाणी राहून त्यांनी ते सिद्ध केलेलं. शेतकऱ्यांना आम्ही अहिंसक आहोत हे सिद्ध करण्यासाठी आता आणखीन त्यांनी काय अग्निप्रवेश करावा हे आपण सांगावं. अहो मला सांगा, आमची सीताबाई, नंदुरबारची सीताबाई तडवी 56 वर्षाची त्या दिल्लीच्या सीमेवरती तिथे ती शहीद झाली या थंडीच्या कडाक्यामध्ये, त्याच्याबद्दल गणेश हाकेंना किंवा त्याच्या लोकांना काय वाटतं मला माहिती नाही. पण गणेशजी, गणेश हाकेंना आपण हा प्रश्न विचारू थोड्या वेळाने त्याच्या चर्चेला घ्यायची. उदय नारकरजी, एक छोटं त्यानिमित्तानं मला आपल्याला विचारायचं होतं आणि तुम्ही हा विषय काढला आहात म्हणून हा मुद्दा मला उपस्थित करावा असा वाटतो आणि तो धनराज वंजारींकडे मी पटकन नेतोय. धनराजजी, आपल्याला आठवत असेल की आंदोलकांच्या मधल्या महिलांना, आंदोलकांमधल्या लहान मुलांना, आंदोलकांमधल्या म्हाताऱ्या माणसांना आम्ही आंदोलनस्थळी ठेवणार नाही हे सांगून 2 काय 3 आठवडे उलटून जातात. न्यायालयात तसं सर्वोच्च न्यायालयात आश्वासन दिलं जातं पण तरी सुद्धा महिला, बालक, वृद्ध तिथेच असतात आणि मग थंडीनं जर समजा दुर्दैवी कोणाचा अंत होत असेल तर त्या मुद्द्याचं भांडवल केलं जातं. न्यायालयाला दिलेला शब्द न पाळता आंदोलन चालू ठेवणं आणि संबंधित घटकांना थंडीमध्ये कुडकुडायला सोडून देणं, धनराजजी, हा न्यायोचित मार्ग आहे का आंदोलनाचा? यावर उदय नारकरांना पण बोलायची संधी आहे. आधी एकदा कायदेशीर दृष्ट्या जाणून घेऊ. कायद्याची भूमिका अशी आहे प्रसाद या ठिकाणी की ज्यावेळी तुम्हाला आंदोलनाला परवानगी दिली जाते त्यावेळी अटी शर्तीवरती तुमच्या सह्या असतात आणि त्याच्यातल्या या अटी शर्ती तुझ्या सांगितल्या त्या आहे. त्याशिवाय जर तुम्ही त्या अटी शर्तीचं उल्लंघन करून काहीतरी घटना घडावी आणि घटना घडल्यानंतर आपल्याला हवं तसं त्या घटनेचं भांडवल करता यावं या कुहेतूने जर काही अटीशर्ती तोडत असाल तर निश्चितपणे हा गुन्हेगारी कटाचा भाग समजला जातो कायद्याच्या. ठीक आहे धनराजजी, एक पटकन छोटीशी माहिती उदय नारकरांकडून पटकन, त्यानंतर तात्काळ आपल्याला ब्रेक घ्यायचा, एक आणखीन महत्वाची बातमी पण आपल्याला द्यायची आहे. उदयजी पटकन. हे बघा, शेतकरी 80 वर्षाचा झाला तरी तो शेतकरी असतो, तो 60 वर्षात झाल्यानंतर शेतकरी राहत नाही हे काही आपल्या घटनेमध्ये नाही. दुसरी गोष्ट, महिला शेतकरी नाही असं आपलं म्हणणं आहे का?
महिला शेतकऱ्यांनी आंदोलनामध्ये सहभागी होऊ नये अशा पद्धतीची सरकारची भूमिका आहे का? शेतीचा शोध महिला शेतकरी आहेत. माझे वडील 80 वर्षी देखील शेतकरी होते. नारकरजी तो मुद्दा नाही आहे, तुम्ही काहीतरी वेगळ्या मुद्द्यावरती बोलता. मला एक सांगायचं होतं, कायद्याच्या अटी शर्ती काय असतात परवानगी देताना? मी आपल्या दोघांमध्येही हस्तक्षेप करतोय, कारण हा विषय बऱ्यापैकी वाढत जातो आणि मला वेळेची मर्यादा आहे. पटकन आपण परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागाच्या साठी, तेव्हा कुठेही जाऊ नका. पहा लक्षवेधी.